जय हिंद। टाइम्स ऑफ पुणे चॅनल वर आपले मनापासून स्वागत। रक्तदान श्रेष्ठ दान। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन दिनांक 20 फेब्रुवारी रोजी भाडळे पाटील चौक मंतरवाडी येथे करण्यात आलं। राष्ट्रवादी काँग्रेस सरचिटणीस पुणे भगवान भाडळे, माननीय सरपंच उरळी देवाची, तात्यासाहेब भाडळे व माननीय संचालिका पुणे जिल्हा दूध उत्पादक संघ सुरेखाताई भगवान भाडळे यांच्या नियोजनातून हे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं। कोरोना काळात अनेक लोकांना रक्ताच्या तुटवड्यामुळं खूप त्रास सहन करावा लागला। रक्ताची ही कमतरता भरून काढण्याच्या हेतूनं आणि सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी हे रक्तदान शिबिर भरवण्यात आलं। परिसरातील शेकडो नागरिकांनी या अभियानात सहभाग घेऊन रक्तदान केलं। प्रत्येक रक्तदात्यास एक आकर्षक भेटवस्तू देण्यात आली। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हवेली तालुका अध्यक्ष भरत झांबरे, माजी ग्रामपंचायत सरपंच प्रशांत भाडळे, बाळासाहेब भाडळे, माऊली भाडळे, नितीन भाडळे, रवींद्र सातव, सोमनाथ यादव अशा अनेक मान्यवरांनी या रक्तदान शिबिरास आपली उपस्थिती लावली। सुरेखा भाडळे व भगवान भाडळे हे दाम्पत्य नेहमीच सामाजिक उपक्रमात अग्रेसर असतं। सरंजाम वाटप असो किंवा मुलांना दप्तरं, वह्यापुस्तक, खाऊ वाटप असो, दोघेही स्वखर्चानं सर्व कार्यक्रमाचं नियोजन करून आपली सामाजिक बांधिलकी जपतात। कचऱ्याची समस्या, रस्त्याची दुरावस्था किंवा पाणी प्रश्न या सर्वच विषयात जातीनं लक्ष घालून त्याचा पाठपुरावा करून त्या सर्व सुविधा प्रभागातील नागरिकांना उपलब्ध करून देण्यात त्यांचा खूप मोलाचा सहभाग आहे। त्यामुळं त्यांच्या सर्व उपक्रमास परिसरातील नागरिकांचा मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त असा प्रतिसाद असतो। उरळी देवाची येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाच्या माजी संचालिका सुरेखाताई भगवान भाडळे यांनी आयोजित केलेला आहे। जाणून घेऊयात राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊयात। सर नमस्कार, काय वाटतं आजच्या रक्तदान शिबिराबद्दल? या ठिकाणी आमच्या कात्रडेरच्या संचालिका सुरेखाताई भाडळे, राष्ट्रवादीचे सरचिटणीस भगवान शेठ भाडळे असन, या गावचे माजी सरपंच तात्यासाहेब भाडळे यांनी समाजाची गरज ओळखून या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे। आज कोविड काळात अनेक रुग्ण रक्त वाचून त्या ठिकाणी दवाखान्यात त्यांना रक्ताचा पुरवठा करण्यासाठी तडफडत असतात। रक्ताचे 8-3 पट टंचाई या ठिकाणी आहे। मध्यंतरी महाराष्ट्र शासनाने सुद्धा महाआघाडी शासनाने या ठिकाणी आव्हान केलं होतं की रक्तदात्यांनी पुढे येऊन रक्तदान करावं। त्याला शासनाच्या आदेशाचं तंतोतंत पालन आमच्या सुरेखाताई आणि त्यांच्या कुटुंबाने या ठिकाणी केलेलं आहे। मी हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने संपूर्ण भाडळे परिवाराला या ठिकाणी रक्तदान शिबिर घेतल्याबद्दल शुभेच्छा आणि धन्यवाद व्यक्त करतो। सुरेखाताई, जर समजा पक्षाने तुम्हाला संधी दिली तर तुमचा अजेंडा काय असणार आहे? आमचा अजेंडा आहे ह्या संधीचा आम्ही सोनं करणार आहे। आणि ह्या आम्हाला जरी पक्षाने काही नव्हतं दिलं तर गेले 20 वर्ष आम्ही पक्षाचेच काम करतो आहे। आता कोविडच्या काळात रक्ताचा तुटवडा असल्यामुळं हे रक्तदान शिबिर आम्ही घेतलेलं आहे। रक्तदान हे श्रेष्ठ दान आणि आपण बघतो कोरोना काळामध्ये अगदी रक्ताचा तुटवडा जाणवत होता आणि रक्ताचा साठा हा आणि त्याचा पुरवठा व्हावा यासाठी हे रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे। खरंच कौतुकास्पद ही बाब आहे। टाइम्स ऑफ पुणे राठोड सहकुलकर्णी धन्यवाद। होस्ट शफीक कंचोळी, आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशः धन्यवाद।